नमस्कार मित्रांनो, माझं नाव दुर्गा विनोद सावंत. मी आता तिसरी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला आषाढी एकादशीची माहिती सांगणार आहे. मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळेच महत्व आहे. पंढरपूरचा विठोबा हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे दैवत. आषाढी एकादशीला वारकरी पंढरपुरात वारी घेऊन जातात. गेल्या 800 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानले जाते. आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकरी यांचा मोठा मेळा भरतो. याची तयारी एक महिन्या आधीपासूनच सुरू होते. विठ्ठलाचं नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी येऊन पोहोचतात. याचा सोहळा अगदी डोळे डुबवून टाकणारा असतो. परंतु आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोरोना विषाणूचा प्रसार वाढू नये म्हणून या वर्षी आषाढी एकादशीची वारी प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे. आपल्या हे म्हणते विद्यालयात आपण दरवर्षी पालखी सोहळा अगदी आनंदाने साजरा करतो, पण या वर्षी आपण सगळे एकत्र येऊ शकत नाही. परंतु तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपण विठ्ठलाचरणी प्रार्थना करू की जगावरचे हे संकट टळू दे आणि लवकरात लवकर आपली शाळा सुरू होऊ दे. धन्यवाद. पंढरीचा चोळा.
rusak.